हे सी व्हिटॅमिनचा सोर्स तर आपल्या समोर रेडीमेड तयारच आहे की नाही हे काय माझ्या हातात? बरोबर ओळखलात, आवळा। ह्याच्यामध्ये असतात व्हिटॅमिन सी, आणि आता सध्याच थंडी सुरू झाली आहे आणि आवळा हा ह्याच सीझनमध्ये आपल्याला स्वस्तही मिळतो आणि मुबलक प्रमाणातही, आणि बाकीच्या सीझनमध्ये म्हणजे जसं पावसाळा वगैरे सुरू झाला की आवळा मिळायचा कमी होतो, म्हणजे क्वचित मिळतो पण खूप महाग असतो। तर आता ह्या थंडीच्या सीझनमध्ये हे असे आवळे भरपूर प्रमाणात घेऊन यायचे आणि ते वर्षभर कसे स्टोअर करायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 1/2 किलो आवळे आणले, त्याच्यामध्ये मला 9 आवळे मिळाले वजनाला, आणि हे आवळे आता मी तुम्हाला स्टोअर करून दाखवते। तुम्हाला पाहिजे तर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही आणून हे आवळे वर्षभर सुद्धा स्टोअर करू शकता। आता हे आवळे आहेत ना, मी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना चांगलं सुकवलं। आता मी तुम्हाला पुढचं दाखवते। आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्याला पहिल्यांदा उकळवायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवते। आता ह्या पाण्यामध्ये मी चांगल्या प्रकारे 1 चमचा मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद घालून घेणार आहे आणि हे पाणी गॅसवर ठेवणार आहे उकळवण्यासाठी। आता हे पाणी लवकर उकळण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवते। आता हे पाणी जास्त गरम नाही करायचं आहे, थोडंसं। तर हे मिक्स झालेलं आहे, आता मी गॅस बंद करून घेते। आता हे आवळे पाण्यात व्यवस्थित मिक्स होण्यासाठी त्याला मी रँडमली असे 3-4 कट देते, म्हणजे हे जे पाणी आहे ना ते व्यवस्थित आवळ्यांमध्ये मुरेल आणि मग हे पाण्यात ह्या ठेवून द्यायचे। कारण असा कट दिला ना की आतपर्यंत हे हळदी आणि मिठाचं पाणी आहे ना ते मुरेल, आणि ह्या आवळ्यांची चव ना एक नंबर भारी लागते। तुम्ही वर्षभराने जरी हे आवळे खाल्लात ना तरी तुम्ही आठवणीत ठेवाल। जर तुम्ही असेच अख्खे आवळे ठेवलात ना तर आवळे मुरायला ना खूप वेळ लागतो, ते आतमध्येपर्यंत मुरत नाही व्यवस्थित। म्हणून असे कट मारून ठेवलात ना की आवळ्यामध्ये हळदी आणि मिठाचं पाणी व्यवस्थित मुरतं। आता सकाळचे 11 वाजले आहेत, तर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत म्हणजे बरोबर 24 तास हे आवळे मी असेच पाण्यात मुरत ठेवणार आहे। आता दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 11 वाजलेले आहेत, आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। या आता हे बघा, आवळे आपले चांगले 24 तास पाण्यात मुरले, म्हणजे सोक झाले। आता आपण हे आवळे पाण्यासकट एका एअरटाईट काचेच्या कंटेनरमध्ये काढूया। तुम्ही काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता किंवा चिनी मातीची बरणी असते ना ज्याच्यामध्ये आपण लोणचं वगैरे ठेवतो त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। आता हा डब्बा आपण हवा बंद करून हा आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया, किंवा तुम्ही असा बाहेरही स्टोअर करू शकता, पण मी ह्याला फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे। चला, आता वर्षभरासाठी जेव्हा जेव्हा मला कधीही आवळे खायची इच्छा होईल, दररोज एक आवळा मी खाणार आहे काढून काढून, तसं तो वर्षभर स्टोअर नाही होणार आहे, 7-8 दिवसामध्ये संपणार आहे, कारण 9 आवळे। आता हे पाणी मला फेकून द्यायची इच्छा होत नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण आवळे 24 तास मुरत ठेवलेले, म्हणजे ह्याच्यामध्ये ते आवळ्याचं जे सत्व आहे ते गेलेलं आहे पाण्यामध्ये, आणि हळद आणि मीठ सुद्धा आहे। तर आता ह्या उरलेल्या पाण्याचं काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते। असं ग्लासात काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी हे गूळ घालायचं। हे पाणी हळद आणि मिठाचं आपल्याला असं प्यायला होणार नाही, म्हणून चवीसाठी आपण गूळ घालूया। गूळ सुद्धा आपल्याला आयन खूप देतं आणि ते करूया व्यवस्थित मिक्स। झाला आपला आवळा आणि गुळाचं सरबत तयार। प्रेग्नन्सी नंतर ना माझ्या शरीरातलं सी व्हिटॅमिन्स खूप प्रमाणात कमी झाले, तर म्हटलं सप्लिमेंट आणि गोळ्या खाण्यापेक्षा हे सी व्हिटॅमिनचा सोर्स तर आपल्या समोर रेडीमेड तयारच आहे की नाही, आवळा। कसा वाटला हा आवळ्याचा ज्यूस आणि आवळा स्टोअर करायची, वर्षभर स्टोअर करायची पद्धत ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही कोणती पद्धत हे करणार आहात, हे म्हणजे काय अंमलात आणणार आहात, ते सांगा मला खाली कमेंट बॉक्स मध्ये। कमेंट करायला विसरू नका आणि परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि कोणकोणत्या आवळ्याच्या रेसिपीज तुम्हाला हव्यात ते सांगा। माझ्याकडे तशा 2-3 ठरलेल्या आहेत, पण त्याच्यापेक्षा वेगळी कोणती रेसिपी असेल तर नक्की सांगा।